साहूल बाप्पांच्या आगमनाची, जय्यत तयारी भक्तगणांची, कसोटी तुमच्या कल्पकतेची, लाडक्या बाप्पाच्या सजावटीची, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकण सात लाईव्हची गणेश सजावट स्पर्धा, नक्की सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीस फक्त कोकण सात लाईव्ह वर। च्या तमाम गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याच्याचबरोबर विशेषतः हा ज्या दोन शहरांचा माझ्याकडे कार्यभार आहे त्या मुंबई शहर आणि कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा शुभेच्छा। आणि ज्या कोकणाने मला जन्म दिला आणि मला काम करायची संधी दिली त्या समस्त कोकणवासियांना आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, मुंबई आणि देशातील वेगवेगळ्या भागातून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणामध्ये आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। हा मंगलमय प्रसंग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती भरभराट घेऊन येवो, सर्वांची दुःख दूर हो आणि अखंड असं वैभव सर्वांना प्राप्त व्हावं अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्याच्याचबरोबर ही विद्येची देवता आहे, त्याच्यामुळे सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना चांगली बुद्धिमत्ता मिळून दे, चांगला अभ्यास त्यांच्याकडून हातून घडू दे आणि त्यांची खूप प्रगती आयुष्यामध्ये होऊन दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। घरी गणपतीची पूजा करतो, त्याच्यानंतर सार्वजनिक गणपतीची पूजा करतो, त्यानंतर काही महत्त्वाच्या गणपतीची निमंत्रणं ही मुंबईची सुद्धा आहे, त्याच्यामुळे अर्धा वेळ मुंबईला अर्धा वेळ सावंतवाडीला काही वेळ कोल्हापूरला असं करून शेवटी गणरायाची सेवा केली पाहिजे। या निमित्ताने आपली माणसं भेटायला मिळतात हे एक वैशिष्ट्य असतं, परंतु प्रत्येकाची इच्छा असते की मी त्यांच्या घरी यावं, परंतु वेळ कमी असतो, तेवढ्या वेळात किती लोकांना भेटू शकतो याला सुद्धा मर्यादा असतात आणि त्याच्यामुळे तेवढ्या ह्याच्यात शक्य होईल तेवढ्या लोकांना भेटता येईल तेवढं भेटण्याचा प्रयत्न करेन, परंतु मनापासून गणरायाच्या शरणी वंदन करतो। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मी ज्याला पालकमंत्री होतो सिंधुदुर्गचा, त्यावेळेला रावते साहेबांकडे ते त्यांच्याकडे परिवहन खातं होतं आणि शिंदे साहेबांकडेच MSSRDC होते आणि त्याच्यामुळे ती दिलेली होती। आता उद्धव साहेबांना जे काही त्यांच्या बरोबरचे लोक सांगतात त्याच्यावर ते अंमलबजावणी करतात, तो काही त्यांचाही नाही आहे। शेवटी जनतेमध्ये गेलं तर त्यांच्या मागण्या करतात, त्या मागण्यांवर अंमलबजावणी करता येते। दोन दिवस देणं हे सुद्धा काही कमी नाही आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी आहोत, कारण त्यांच्याकडे परिवहन मला वाटतं अनिल परब साहेबांकडे त्याला परिवहन होतं, पण ते मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्र्यांना अमर्याद अधिकार असतात आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जे काही कोकणवासियांसाठी नेहमीच करत असतात। आता त्यांनी एवढ्या गाड्या सोडल्या पक्षाच्या वतीने, प्रत्येकजण पोचला की नाही चौकशी करतात, काल एका गाडीचा अपघात झाला होता, स्वतः खासदार श्रीकांत शिंदे हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, स्वतः ते फोनवरून मॉनिटरिंग करत होते, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, सातत्याने केवळ कोकणाबद्दल नाही तर सर्वच नागरिकांबद्दल प्रेम असणारे असे एक प्रेमळ मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेक ज्या सवलती गणरायासाठी दिल्या, मुंबईमध्ये जो टॅक्स घेतला जायचा मंडपावरचा टॅक्स पूर्णपणे माफ केला, 5 वर्षाची परवानगी देण्याची सवलत केली, मोठ्या मंडळांना फायर फायटर ठेवणं कंपल्सरी आहे, त्यांना फायर फायटरच्या संदर्भात 50% सूट दिली, अनेक नवीन नवीन सुविधा सातत्याने ते जनतेला देत असतात, त्याच्यामुळे गणरायाचे आशीर्वाद आणि जनतेचे दोघांचे आशीर्वाद त्यांना मिळतील आणि आमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मिळतील याची मला खात्री आणि त्यांच्याकडून खूप चांगली सेवा जनतेची व्हावी अशी सुद्धा मी ईश्वरचरणी प्रार्थना। इतर मतदारसंघामधली जी लोक बसेस नाही म्हणून अडकले, बसेसचा जर मोठ्या प्रमाणात व्यवस्था ही आमच्या पक्षामार्फत करण्यात आलेली होती, तरी पण काही लोक राहिलेली होती त्यांचीसुद्धा काल मी व्यवस्था केलेली आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे रेल्वे स्थानकाच्या संदर्भात निश्चितपणे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेसाहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मीटिंग ठेवली जाईल आणि सगळे प्रश्न सोडवले जातील। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।